त्यांची नावे काही असू देत, जनता सांगेल, जनता ठरवेल, लोकवर्गणीतच देणार, निवडून येणारही ओके जाणारही. अच्छा, इतके तुम्हाला आत्मविश्वास आहे? ज्या माणसाला गाडीत डिझेल भरायला पैसे नाही त्याच्यासाठी तुम्ही उमेदवारी मग जागा कुजवा लागल्या का? असे अजित पवार तेव्हा म्हणाले होते. 2024 राजू शेट्टी हे पुन्हा लोकसभेसाठी हातकणंगलेमधनं शेड्यू ठोकणार का? लोकवर्गणीतनं निवडून जाणार आहे. लोकवर्गातनं निवडून जाणार कशा? एवढा विश्वास कशामुळे? कारण धैर्यशील माने यांनी देखील थोडंसं तुम्हाला त्या अर्थानं तुमचा जो म्हणजे ते तुम्ही पब्लिसिटी स्टंट करता, आता मी खरा काम करणारा खासदार आहे असा त्यांचा दावा आहे. त्यांचे दावे काही असू देत, जनता सांगेल, जनता ठरवेल. बरं, तो आत्मविश्वास आहे म्हणून तर सांगतो. लोकवर्गणीत तुम्ही पुन्हा खासदार होणार? लोकवर्गणीतच देणार, निवडून येणारही ओके जाणारही. अच्छा, इतके तुम्हाला आत्मविश्वास आहे? ओके. दुसरं तुमच्या एक आक्षेप घेतला की तुमच्याबरोबर तुमचे जे सहकारी आहेत ते टिकत नाहीत. म्हणजे आता देवेंद्र भोयार जे तुमचे शेतकरी संघटनेचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत ते सध्या तुमच्यासोबत आहेत, असं का व्हावं? की याचं कारण विचारावरची निष्ठा डळमळीत होते. बरं, आणि आम्हाला वैचारिक निष्ठा डळमळीत झालेलं चालत. ओके. देवेंद्र भोयार अवघ्या 20-25 लाखांमध्ये निवडून आला. बरं, त्याला आर्थिक मदत आम्ही इकडून पाठवली. बरं, तुम्ही पण तुम्ही त्यांच्या प्रचाराला पण गेला नव्हता? गेलो होतो ना. कोण सांगितलं नाही गेलो? त्यांच्या हे की काय सांगतोय की मी प्रचाराला सगळे त्याला दाना पाणी सगळं पुरवायचं काम आम्हीच केलं होतं. बरं, त्याला इथून वर्गणी पाठवत होतो आम्ही. बरं, प्रचाराला गेलो होतो, कार्यकर्त्यांना पाठवलेलं होतं. ओके. पण निवडून आल्यानंतर त्याच्या डोक्यात हवा शिरली. बरं, आणि त्याच्यामध्ये असं वाटायला लागलं. मला सांगा की त्याच्यानंतर देवेंद्र भोयारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवलेच तुम्हाला ऐकून तरी माहित आहे का? ओके. अरे, लोकांनी तुम्हाला का मत द्यावे? तुम्ही गरिबाची त्याला त्या जागेवर मी ज्यावेळी उमेदवारी मागत होतो ती जागा सोडा असं सांगत होतो त्यावेळी अजित पवार अतिशय कुत्सितपणानं मला म्हणाले होते की ज्या माणसाला गाडीत डिझेल भरायला पैसे नाहीत त्याच्यासाठी तुम्ही उमेदवारी माग जागा कुजवा लागल्या का? असे अजित पवार तेव्हा म्हणाले होते. मी म्हटलं कुजली म्हणून समजायचं, मला जागा द्यायची म्हटलं, नंतर आघाडी तुटल म्हणून सांगितलं तुम्ही. ओके. आम्ही इतकं तुम्ही टोकाची भूमिका भुयारांसाठी घेतलेली होती. त्याच तोच आता अजित पवारांचा लाडका लाडका गाडी त्यांच्याच गाडी सोबत असतात, जयंत पाटलांच्या किंवा त्यांच्या म्हणूनच म्हटलं. ओके. की आपल्याकडे बघण्याचा पूर्वी लोकांचा दृष्टिकोन काय होता? अच्छा. आणि आता काय आहे? ज्या शेतकऱ्यांनी इतक्या विश्वासानं मला सांगा की त्याची हकलपट्टी करायला त्याच्याच मतदारसंघातल्या लोकांनी मला मोठी सभा घेऊन तिथं घोषणा करायला भाग पाडला. ओके ओके. अंतर्मुख म्हणून याचा विचार केला पाहिजे. रविकांत तुपकर आहेत तुमच्यासोबत? आहेत ना. त्यांचं म्हणजे त्यांचं काय आहे? त्यांचं काय काहीच नाही. त्यांचं व्यवस्थित आहे, ते स्वाभिमानीतच आहेत.